इलेवन ॲडमिशन दोन हजार चोवीसबद्दल आता जो राऊंड टू होणार आहे याबद्दल भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते की राऊंड टूमध्ये कधी फॉर्म भरायचा अलॉटमेंट कधी होणार फॉर्म एडिट कधी करायचा याबद्दलच्या ज्या शंका होते तुम्हाला तर त्याबद्दलचा संपूर्ण जो वेळापत्रक म्हणजे टाईम टेबल आहे हा साईडवर उपलब्ध झालेला आहे तर या टाइम टेबलनुसार संपूर्ण जो राऊंड टूचा आहे प्रोसेस असणार आहे ही कम्प्लीट करण्यात येणार आहे तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना हे टाइम टेबल बघणं गरजेचं आहे कारण या टाइम टेबलनुसार तुम्ही राऊंड टू फॉर्म भरू शकता आणि त्याच तारखेला तुमचा लिस्ट सुद्धा लागणार आहे तर बघा आजची ही नोटिफिकेशन आहे यामध्ये नियमित फेरी म्हणजे दोन म्हणजे राऊंड टू यामध्ये कॅप आणि कोटा प्रवेशसाठी ही नोटिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे तर यामध्ये नेमका जो टाइम टेबल दिला आहे तो आपण बघू शकतो तर बघा यामध्ये नेमकं काय आहे तर तीन सात दोन हजार चोवीस ते सहा सात दोन हजार चोवीसला परत आपण पार्ट टू भरू शकतो आता पार्ट टू कोणता ज्यामध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरतो ना त्याला पार्ट टू म्हणतात पार्ट वनमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं होतं आणि कॉलेजला जाऊन व्हेरिफिकेशन केलं होतं तो पार्ट वन होता आणि पार्ट टू तर ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट वन भरलेला आहे त्यांना काही करायची गरज नाही आहे डायरेक्टली पार्ट टू तुम्ही तीन तारीख ते सहा तारखेच्या मतात भरू शकता कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत संपूर्ण अपडेट पोहोचल्या पाहिजे तर यामध्ये आपण जे पसंतीक्रम आहे आपले म्हणजे ऑप्शन आहे कॉलेजचे ते तुम्ही चेंज करू शकता किंवा ॲड करू शकता आणि फॉर्ममध्ये दुरुस्तीसुद्धा तुम्ही करू शकता पार्ट वनमध्ये जर दुरुस्ती असेल कारण काही विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलर कास्ट सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट नव्हते त्यामुळे त्यांना ओपनमध्ये टाकण्यात आलं होतं परत त्यांना जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर पार्ट वन एडिट करून किंवा ज्या कॉलेजमधून तुम्ही रजिशन केलं किंवा व्हेरिफिकेशन केलं तिथे जाऊनसुद्धा तुम्ही तो फॉर्म एडिट करून परत व्हेरिफिकेशन करून ठेवू शकता बघा ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट टू भरलेला होता राऊंड वनसाठी जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता जर चेंज करायचा नसेल तर तोच फॉर्म तुमचा राऊंड टूसाठी ॲटोमॅटिक कन्वर्ट केला जाणार आहे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे तुम्ही इथे बघू शकता इन्फॉर्मेशनमध्ये हा संपूर्ण जो टाईम टेबल हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे थोड्या वेळामध्ये तिथून तुम्ही बघू शकता आणि त्याप्रकारे पूर्ण जी माहिती आहे ही रीड करून घ्या आणि सहा सात ते नऊ सात हा डाटा प्रोसेसिंगचा वेळ आहे म्हणजे इलेवन्थ ॲडमिशन डिपार्टमेंटचा वेळ म्हणू शकतो आपण आणि त्यानंतर दहा सात दोन हजार चोवीसला तुम्हाला परत कॉलेज मिळणार आहे राऊंड टूचे तर राऊंड टूचं अलॉटमेंट कधी होणार तर दहा जुलैला राऊंड टूचा रिझल्ट लागेल आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना परत कॉलेज मिळणार व त्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे हे तुम्हाला वेळेवर सांगण्यात येणार आहे आणि दहा सात ते बारा सात यामध्ये आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात आणि परत बारा तारखेला ज्या जा जागा असेल हे आपल्याला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हा टाइम टेबल आहे आणि त्यानंतर राऊंड थ्रीबद्दलसुद्धा तुम्हाला अपडेट देण्यात येईल परंतु अजूनपर्यंत राऊंड थ्रीची अपडेट कुठेही उपलब्ध झालेली नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा फक्त आणि फक्त राऊंड टूचा विचार करा की आता राऊंड टूमध्ये आपल्याला बेस्ट कॉलेज कसं चूज करायचं यासाठी संपूर्ण कट ऑफ चेक करा साईडवर कट ऑफ दिलेला आहे तर कट ऑफ चेक करणे आणि व्यवस्थित राऊंड टू भरणे कसा भरायचा हे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगण्यात येईल तशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरा चूक होऊ देऊ नका त्यानंतर स्ट्रीम कशी चेंज करायची त्यानंतर बायफोकल कसं घ्यायचं संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांना पार्ट वनमध्ये चेंजेस करायचे आहेत त्यांचासुद्धा हाच टाईम टेबल दिलेला आहे तीन सात ते सहा सातपर्यंत म्हणजे जे चार दिवस आहे आपल्याकडे त्या दिवसामध्ये पार्ट वनसुद्धा आपण एडिट करू शकतो असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी अर्ज भाग वन भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात विद्यार्थ्यांना त्याच अर्ज भाग एकमध्ये दुरुस्ती करता येईल फक्त अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य राहील तसेच पसंती अर्ज भाग दोन भरू शकतात म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू दोन्ही वन टाईममध्ये करू शकतात त्याच दिवशी फक्त एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा इम्पॉर्टंट 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 जर तुम्ही एक जरी फॉर्म लॉक केला नाही तर तुम्हाला राऊंड टू मिळणार नाही आहे या अगोदरच्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट बघा सर मी फॉर्म लॉक केला नाही आहे माझा पार्ट टू लॉक करायचा राहिलेला अशा कमेंट्स आहे तुमच्या एका चुकीमुळे खूप सारं तुमचं नुकसान होऊ शकते त्यामुळे फॉर्म लॉक करणे गरजेचं आहे पार्ट वन लॉक आणि पार्ट टू लॉक हे इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी महत्वाची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण राऊंड टू चालणार आहे तर कुठे कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण असेल तर कमेंट्स करा कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवल्या जाईल टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मेसेज करू शकता टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या व इलेव्थ ॲडमिशनबद्दल कुठेही अडचण असेल अपडेट असेल कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर कमेंट्स करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा